लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये डॉक्टर हे राघव आणि सिंधूला राहुलच्या आईची आणि राहुलने कशी डागीने चोरले याची सर्व हकीकत सांगतात तेव्हा सिंधू डॉक्टरांना म्हणते की डॉक्टर बरं झालं तुम्ही सत्य हे आमच्या कानावर आणलं आणि आम्ही राहुलच्या आईला बघू शकतो का डॉक्टर म्हणतात शुअर तुम्ही बघू शकता राघव आणि सिंधू राहुलच्या आईकडे जाऊ लागतात तर दरवाजाजवळ राहुल हा काचेतून राहुलच्या आईला बघत असतो आणि म्हणतो की आई आज मी खूप मोठी चूक केली मी सिंधूचे डागेने चोरले पण मला असं करायला नको होते पण माझा नाविलाज होता तेव्हा पाठीमागून राघव आणि सिंधू राहुलचे ते बोलणे ऐकत असतात राहुल म्हणतो की सिंधूने आम्हाला कायमच मदत केली पण मी आज खूप मोठी चूक केली राहुल म्हणतो की आई पण मला आज माझी चूक कळली आणि मी सिंधूचे ते सर्व डागिने उद्यापर्यंत पुन्हा पैसे तयार करून परत देणार आहेत राहुल म्हणतो आई तुला काहीच होऊ देणार नाही मी तू काही काळजी करू नको तेवढ्यात पाठीमागून मागून सिंधू राहुलला म्हणते की बरोबर आहे राहुल तुझं आईंना काहीच होणार नाही आणि त्यांच्या पैशाची सुद्धा सर्व व्यवस्था झालीये तेव्हा राहुल सिंधूला बघून सिंधू समोर येतो आणि हात जोडत म्हणतो की सिंधू मी तुझ्याकडेच येणार होतो माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आणि मी तुझे डागेने चोरले सिंधू राहुलला म्हणते की राहुल मला सर्व कळलंय आणि तू तुझ्या आईला बरं करतोय त्यासाठी मला खूप बरं वाटतंय तर राघव म्हणतो की राहुल एक पोलीस ऑफिसर म्हणून मला तुला काही सांगायचं आहे हे बघ राहुल तू ज्या मार्गाने हे जे काही केलंस ना ते अत्यंत चुकीचं आहे राघव म्हणतो की तू सरळ हाताने सिंधूकडे येऊन मदत मागितली असती तर तिने केली असती तेव्हा राहुल म्हणतो की माहीत आहे मला सर आणि मी त्यासाठी तुमची माफी मागतो राहुल म्हणतो की आईच्या ऑपरेशनसाठी पैशांची गरज होती आणि दुसरा कोणता मार्गच दिसत नव्हता म्हणून मी हे सर्व काही केलं प्लीज मला जेलमध्ये टाकू नका राहुल म्हणतो की मी ज्या ठिकाणी डागिने गहाण ठेवले होते ना ते मी पुन्हा घेऊन आलो आहे आणि आता तुम्हाला सर्व डागिने मिळतील तर राघव म्हणतो ठीक आहे मी तुला जेलमध्ये टाकत नाही पण मला एक प्रॉमिस दे की इथून पुढे तू असं काही करणार नाहीस तेव्हा राघव म्हणतो राहुल तू काही काळजी करू नकोस तू आता माझा सुद्धा फ्रेंड झालायस आणि आता सगळ्यात अगोदर आईचा जीव वाचवणे महत्वाचा आहे राहुल म्हणतो मी तुमच्याशी एवढं वाईट वागलो आणि तरी सुद्धा तुम्ही माझ्यासोबत एवढं चांगलं वागताय खरंच तुम्ही ग्रेट आहात तर सिंधू म्हणते की अरे राहुल आपल्याच माणसांची आपण मदत करायची असते तेव्हा सिंधूला तिच्या बड्डेच्या दिवशी कसे प्रेमाने केक कट केला आणि आपांना कांताने कशी गोळी मारली तेव्हा गोळी मारता क्षणीच आपला हात कसा राघवच्या हातात दिला हे आता सर्व सिंधूच्या डोळ्यासमोर येते तर सिंधू आपल्या आठवणीत हरवून गेलेली असते आणि विचार करते की आप्पा एवढ्या लवकर मला तुम्ही का सोडून गेलात आई आणि वडिलांची किंमत मलाच माहीत आहे तेव्हा सिंधू त्या विचारात हरवलेली असतानाच राघवचे लक्ष सिंधूकडे जाते तर सिंधू बानाभर राहुलला म्हणते की तुझ्या आईंना काहीच होणार नाही आणि आपण त्यांना काही होऊही देणार नाही राहुल म्हणतो सिंधू तुझे आभार कसे मानावे तेच काही कळत नाही आणि तुम्ही दोघे आत्ताच्या आत्ता माझ्या घरी चला तिथे तुमचे डागिने सेफ आहेत तेव्हा राघव म्हणतो की ओके राहुल इकडे काकू ही रेश्माला घराबाहेर काढत असते तेव्हा राणी रेश्माला म्हणते की रेश्मा सिंधू कसेही तिचे या घरातून जाऊन मॅनेज करील पण तू तु तुझा चेहरा तुझ्या आईवडिलांना कसा दाखवशील ग राणी म्हणते त्यांना तू काय सांगशील की मला घराबाहेर काढलं तेव्हा रेश्माला मोठा धक्का बसतो राणी म्हणते की तुला येव्हाना कळायला पाहिजे होतं सिंधू किती बेजबाबदार आहे ती तर काकू म्हणते की रेश्मा आता सिंधू येण्याची वेळ संपलेली आहे तेव्हा एक काम कर ही बॅग घे आणि चल घराबाहेर निघ तर काकू राजेश्रीला म्हणते की राजेश्री आणि सिंधू आता आली ना तर तिला सांगायचं घरात यायचं नाही आणि आली तशीच घराबाहेर निघायचं तर रेश्मा ही रडतच घराबाहेर जाऊ लागते तेवढ्यात सिंधू आणि राघव तिथे म्हणतात की थांब रेश्मा तेव्हा सिंधूला बघून सर्वांना आनंद झालेला असतो तर सिंधू काकूला म्हणते की काकू एवढा अहंकार बरा नाही आणि लगेचच सिंधू म्हणते की काकू तुम्हाला तुमचे डागिने हवे होते ना आणि सिंधू तिच्या बॅगमधून डागिने काढत ते रेश्माकडे देते आणि म्हणते की तूच दे आता तुझ्या हाताने काकूंना तर रेश्मा ते डागिने काकूंकडे देते तेव्हा आपले सर्व डागिने बरोबर आहेत की नाही याची काकू खात्री करते त्यानंतर रत्नाकर म्हणतो की अरे राघव पण हे डागिने तुम्हाला सापडले कुठे तेव्हा राघव म्हणतो की बाबा कोण आहे ते महत्त्वाचं नाही आहे पण दागिने सापडून चोर सापडला हे महत्त्वाचं आहे आणि त्याला त्याची शिक्षासुद्धा मिळाली आहे तेव्हा राजश्री सिंधूचे कौतुक करते तर सिंधू म्हणते की हे सर्व जे शक्य झालं ना ते फक्त आय पी एस राघव रत्नबारकी सर यांच्यामुळे तेव्हा राघव म्हणतो नाही हे सर्व शक्य झालं ते सिंधूमुळे तर ते बघून रेश्मा पटकन सिंधूला मिठी मारते आणि म्हणते की थँक्यू सिंधू मी कायमच तुझ्यासोबत वाईट वागत आले पण तू आज माझी साथ दिलीस रिषभ रेश्माला म्हणतो रेश्मा मी तुला सांगत होतो सिंधू वहिनी खरंच खूप चांगली आहे तर राणी विचार करते की आता हेच पाहायचं बाकी राहिलं होतं त्यानंतर राजेश्री राणीला म्हणते की राणी तूच ह्या बॅगा बाहेर आणल्या होत्या ना आता तूच ह्या बॅगा आतमध्ये घेऊन जा तेव्हा राणीचा मोठा जळफळाट होतो तर राजेश्री म्हणते बघतेस काय उचल त्या बॅगा आणि जा आतमध्ये घेऊन तर राणी त्या बॅगा उचलून आतमध्ये घेऊन जाते त्यानंतर संध्याकाळी राघव हा त्याच्या बेडरूममध्ये स्टडी करत असतो तेवढ्यात पाठीमागून सिंधू तिथे येत राघवला गुलाबाचे फुल देत म्हणते की थँक्यू राघव सर आणि तुम्ही खरंच माझे मोदक आहात राघव म्हणतो हे कशासाठी सिंधू म्हणते की तुम्ही माझे आणि माझ्या फ्रेंडची खूप मोठी मदत केली आहे आणि हे सेलिब्रेशन साजरे करण्यासाठी माझ्याकडे अजून एक गिफ्ट आहे तेव्हा राघव सर तुम्ही डोळे बंद करा तर राघव डोळे बंद करतो तेव्हा सिंधू राघवच्या हातावर कॅडबरी ठेवते तेव्हा ते कॅडबरी चॉकलेट हातात घेत राघव म्हणतो की सिंधू आता आपली ही फ्रेंडशिप आपल्याला सेलिब्रेट करायची तर आपण दोघे मिळून करू असे म्हणत राघव ते कॅडबरी चॉकलेट सिंधूला खाऊ घालतो तेव्हा सिंधूसुद्धा प्रेमाने राघवला तिच्या हाताने कॅडबरी चॉकलेट देते राघवला आयजी सरांचा फोन येतो आणि राघवला अर्जंट उद्याची उद्या एका मोठ्या मिशनवर सदाला पकडायला जाणार असल्याचे आयजी सर राघवला सांगतात ते ऐकून राघवला मोठा शॉक बसतो तेव्हा राघव म्हणतो की सिंधू उद्याची उद्या उदे मला सदाला पकडायला जायचंय ते ऐकून सिंधूला सुद्धा मोठा धक्का बसून सिंधू ही प्रेमाने राघवला मिठी मारते तर राघव सिंधूला म्हणतो सिंधू हे तू काय करतेस कुणी बघितलं तर काय म्हणेल तेव्हा सिंधू म्हणते की बघितलं तर बघू द्या आणि बघितलं तरी त्यांना असंच वाटन की आपल्याला बाळ व्हावं म्हणून चांगलंच वाटेल त्यांना तेव्हा ते बघून आणि ऐकून राघव आवाक होतो आणि सिंधूकडे बघत हसू लागतो तर सिंधूने सुद्धा आता राघवला मोठे सरप्राईज दिलेले असते आणि आता सिंधू राघवला बाळ देण्यासाठी तयार झालेली असते तर राघव खूप खुश झालेला असतो इकडे मात्र तो सर्व प्रकार राणी ही दरवाजा बघत असते तेव्हा राघव आणि एकमेकांच्या मिठीत बघून राणीचा मोठा जळफळाट होतो सिंधू म्हणते राघव सर असेच तुम्ही कायम हसत राहा मला तुम्हाला नेहमी हसताना बघायचं तेवढ्या डीआयजी सरांचा पुन्हा राघवला फोन येतो तर राणी ही आडबाजूला लपते तर डी आय जी सर राघवला सांगतात की आत्ताच्या आत्ता राघव तुला मिशनवर जावे लागेल ते ऐकून राघवला मोठा धक्का बसतो आणि राघव लगेचच मिशनवर जाण्यासाठी त्याची तयारी करतो आणि बॅग घेऊन बाहेर येवतो तेव्हा सर्वजण राघवकडे बघतात राघवला विचारतात राघव असे अचानक कुठे चाललाय तेव्हा राघव म्हणतो की अर्जंट मी मिशनवर चाललो आहे तेव्हा ते ऐकून ते सर्वांना मोठा धक्का बसतो तर सिंधू ही अवक्षणाचे ताट घेऊन काकूला म्हणते की काकू काही अपशकून आणि वाईट घडू नये म्हणून तुम्ही राघव सरांचे औक्षण करा तेव्हा काकू म्हणते की मी राघवचे औक्षण करणार नाही ते ऐकून राजेश्री सिंधू आणि सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो तर आता सिंधू स्वतः राघवचे औक्षण करून राघवला कसे मिशनवर पाठवते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा